आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी बातचीत केलेली आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। आपल्या सोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत। सर, एकीकडे कुपोषणाने बालकांचा मृत्यू होतोय आणि त्याच वेळेस तुम्ही अशा प्रकारचं आहेत का, होऊ द्या ना, कितपत योग्य आहे, काय नेमकी सत्यता आहे? असं वाक्य मी जाणीवपूर्वक कुठेही म्हणजे म्हटलेलं नाही आहे। फक्त मी त्या बाईंशी, ज्या बाईचा मुलगा वारला होता कुपोषणामुळं, त्या बाईंशी बोलत असतानाच तिथला एक जे स्थानिक तिथले बाहेरचे लोक होते, ते कार्यकर्ते होते, ते मला विचार होते ते इतके मृत्यू झाले वगैरे वगैरे, थांबावं जरा असं मी त्यांना म्हटलं, थांबा म्हणजे आपण नंतर बोलू। त्याचा अर्थ काय होतो की आपण नंतर बोलू, पण मला पहिल्यांदा बाईशी बोलू द्या, मला तिला काय विचारू द्या, त्याचं काय अडचण आहे ते विचारू द्या। असं असताना त्यांनी तो असा प्रश्न विचारला की जेणेकरून त्याचा मी काहीतरी उलटा अर्थ घेतला। मग उलटा घेण्याचा अर्थ नाही, मी ह्या समाजातलाच आहे, ह्या समाजामध्ये जन्म माझा झालेला आहे आणि मी त्या अशाबद्दल आणि त्या समाजाकरता काम करण्यासाठीच मी नोकरी सोडून इथे आलेलो आहे। पी जे अब्दुल कलामची योजना आणलेली आहे, ती योजना त्याच्यासाठी आली आहे, गरोदर मातांसाठी, स्तनदा मातांसाठी, जे लहान मुलं आहेत 6 वर्ष आणि 6 महिन्याच्या ह्याच्यातली, त्याच्यामधली जी मुलांना त्यांना सकस आहार मिळावा याच्यासाठी योजना आली की जेणेकरून हे कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं। कुपोषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर सकस आहार असेल किंवा आरोग्याच्या सोयीसुविधा असतील, हे दोन्ही डिपार्टमेंट कुठंतरी कमी पडतात का, आणि हे दोन्ही डिपार्टमेंट एकत्र करण्यामुळे कुठंतरी पालकमंत्र्यांना तीव्र सहन पडतात का? नाही, कमी वगैरे कोणी पडत नाही। ह्याचं कारण असं आहे की ह्या 2 महिन्यात, विशेषतः पावसाळ्याच्या 2 महिन्यामध्ये ह्या लोकांची खूप हलाकीची परिस्थिती आहे, खरी गोष्ट आहे। त्यांना रोजगार नसतो, त्यामुळे ह्या दृष्टीने सुद्धा विचार आम्ही केला आहे की ह्या 2 महिन्यामध्ये, ज्या 2 महिन्यामध्ये त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा साठा, अन्नसाठा वगैरे काही नसतो, केवळ परावलंबी त्यांचं जीवन असतं, आणि म्हणून या 2-3-2.5 महिन्यामध्ये सुद्धा त्यांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होईल, जेणेकरून 2 पैसे त्यांना मिळतील। आणि आवडता प्रश्न विरोधकांनी जो टीका केलेली आहे आणि तुम्ही राजीनामा द्यावा अशी मागणी केली, राजीनामा देण्याचा प्रश्न येतो काय आहे की विरोधकांनी विरोधक करत राहणार, कुठल्या तरी आमच्यावर दोष हे करत राहणार, हे तर राजकारणामधला भाग आहे तो। पण केवळ ह्याच्याकरता एका मृत्यूचं राजकारण केलं गेलं, विशेषतः श्रमजीवी संघटनेनं, हा माझा आरोप आहे। पाहतोय श्रमजीवी संघटनेने कुठेतरी राजकारण केलेलं आहे आणि माझ्या तोंडामधून हा शब्द घातल्याचं जे आहे ते विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे। मात्र एकंदरीत जे आहे ती ही आकडेवारी वाढत चाललेली आहे, त्यामुळे सरकार असेल, आदिवासी मंत्री असतील, नेमकं कधी यावरती पाऊल उचलणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मनोज सर, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र।